नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शब्दांची वर्ण रचना किंवा शब्दांची फोड कशी करतात। प्रामुख्याने तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेला किंवा इतर स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न असतो। एखादा शब्द आपल्याला दिलेला असतो, मग त्यामध्ये विचारलेलं असतं की दिलेल्या शब्दातील मूलध्वनी किती किंवा दिलेल्या शब्दातील स्वरांची संख्या किती किंवा दिलेल्या शब्दातील व्यंजनांची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो। तर त्या प्रश्नांची तयारी कशी करायची यावर आपण आज सविस्तर विवेचन करणार आहोत। तर यामध्ये आज आपण बघणार आहोत शब्दांची वर्णरचना किंवा शब्दांची फोड कशा पद्धतीने केली जाते। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते बघायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे शब्दांची वर्णरचना। आपण एखादा सोपा शब्द घेऊ। सोपा शब्द घेत असताना पहिला शब्द आपण घेऊ ज्योतिराव। ज्योतिराव हा शब्द घेतला। कोणता शब्द घेतला आपण? ज्योतिराव हा शब्द घेतला। तर या शब्दाची वर्णरचना कशी असते किंवा या शब्दाची फोड कशी केली जाते, तर ते आपण सोप्या पद्धतीने आपण बघूया। तर यामध्ये पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचं ज्योतिराव। ज्योतिराव म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण ज घेऊ, त्याच्यानंतर ओ, ज अधिक ओ म्हणजे काय? जो। त्याच्यानंतर घेऊ आपण त, त अधिक या ठिकाणी ई जी घेऊ, ते आपण दीर्घ घेऊ, त अधिक ई। त्याच्यानंतर बघा र अधिक आ म्हणजेच काय होईल? रा। र अधिक आ बरोबर व अधिक अ। अशा पद्धतीने आपल्याला ज्योतिराव शब्दाची जी वर्णरचना आहे ती अशा पद्धतीने केलेली असते, त्याची फोड अशा पद्धतीने केलेली असते। तर यामध्ये बघा 2 4 6 8 म्हणजे या ठिकाणी मूलध्वनी किती आहेत? 8 आहेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला। मूलध्वनी या ठिकाणी मूलध्वनी जी आहेत किंवा वर्णांची संख्या जी आहे तर ती आहे एकूण 8, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे एकदा बघा ज अधिक ओ म्हणजे या ठिकाणी ज लगडा घेतात कारण याचं पूर्ण उच्चारण होत नाही। कारण व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णांचं उच्चारण करताना शेवटी आपल्याला अ या स्वराची मदत घ्यावी लागते त्याला आपण व्यंजन म्हणतो, त्याला वर्ण असं म्हणतो। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला ज्योतिराव हा शब्द आपल्याला दिलेला आहे, तर त्याची वर्णरचना ज अधिक ओ, त अधिक ई दीर्घ ई, र अधिक आ रा, आणि मग व अधिक अ। तर बघा या ठिकाणी जोच काय होईल? ज अधिक ओ। तीच काय होईल? तर त अधिक ई। मग राच काय होईल? तर र अधिक आ। आणि वच काय होईल? तर व अधिक अ। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही वर्णरचना किंवा शब्दांची फोड करून दाखवलेली आहे। यातील मूलध्वनी जी आहे, मूलध्वनींची संख्या किती आहे? 8 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग या ठिकाणी स्वर किती आहेत? तर हा आहे ओ, ई, आ आणि अ। तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्वर जे आहेत ते स्वर किती आहेत? 4 आहेत। मग व्यंजने किती आहेत? तर 1 2 3 4। तर अशा पद्धतीने या ठिकाणी व्यंजन जे आहेत तर ते 4 आहेत। म्हणजे या ठिकाणी ज अधिक त अधिक र अधिक व, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही व्यंजनांची संख्या आहे। म्हणजे आपल्याला बघायचं आहे शब्दांची वर्णरचना किंवा शब्दांची फोड जी आहे तर ती कशा पद्धतीने करतात हे आपण पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीचे अनेक शब्द जे आहेत तर ते तुम्हाला घेता येतील। मित्रांनो, त्याच्यानंतरचा पुढील शब्द जो आहे तो आहे भीमराव। भीमराव, तर भीमराव या शब्दाची वर्णरचना कशी आहे ते आपण पहिल्यांदा आपण बघूया। तर भीमराव यामध्ये पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे व्यंजन भ। आता या ठिकाणी दीर्घ ई घ्या लागेल आपल्याला, भी। मग म, म च काय होईल? म अधिक
अ म अधिक अ स्वरांचं पूर्ण उच्चारण असतं म्हणून त्यांना आपल्याला हलंत लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे मग र अधिक आ अधिक व अधिक अ. तर या ठिकाणी यांचे मूलध्वनी जे आहेत 2 4 6 8 इथं पण यांचे मूलध्वनी किती येतात 8 येतात. स्वरांची जर आपण विचारलं स्वरांच्या संदर्भात 1 2 3 4 इथेही स्वर 4 आहेत आणि व्यंजनांची संख्या जर पाहिली तर व्यंजन देखील 4 आहेत 1 2 3 4. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. तर लक्षात ठेवायचं भीमराव या शब्दामध्ये त्याची वर्णरचना किंवा त्याची फोड करून आपण पाहिलेली आहे. तर यामध्ये मूलध्वनी जी आहे ते एकूण किती आहेत 8 आहेत हे लक्षात ठेवायचं. स्वर जर विचारलं तर स्वरांची संख्या 4 आणि व्यंजनांची संख्या किती आहे 4. असे एकूण 8 मूलध्वनी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी फोड आहे शब्दांची ही अशा पद्धतीने केली जाते. तर भीमराव या 4 अक्षरी शब्दामध्ये 4 स्वर आणि 4 व्यंजनांचा समावेश होतो. त्याच्यानंतर जो मी पुढचा शब्द घेतो आहे सावित्री बाई. आता बघा सावित्रीबाई हा एक शब्द आहे. आता या शब्दाची वर्णरचना कशी आहे ती आपण बघू. तर स अधिक आ व अधिक रस्वई अधिक त्रिच त अधिक र अधिक ई त्रि अधिक ब अधिक आ अधिक ई. तर सावित्रीबाई या शब्दाची आपण फोड केलेली आहे याच्यामध्ये 2 4 6 8 10. तर या ठिकाणी मूलध्वनीची संख्या जी आहे तर ती आहे 10 आणि याच्यातले स्वर जे आहेत ते आहेत 1 2 1 2 3 4 5. तर या ठिकाणी स्वरांची संख्या 5 आहे आणि व्यंजनांची संख्या देखील 5 आहे. तर सावित्रीबाई हा 5 अक्षरी शब्द या 5 अक्षरी शब्दामध्ये स्वर किती आहेत तर स्वरांची संख्या आहे 5 आणि व्यंजनांची संख्या किती आहे 5. मूलध्वनींची संख्या जी आहे ती एकूण आहे 10. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अजून एक सोपा शब्द घेऊ अजून तुम्हाला कळेल लवकर. आता मी एक शब्द घेतला रमाई. रमाई हा शब्द घेतला मी. तर रमाई शब्द घेतला याची वर्णरचना आपण बघू. तर वर्णरचना बघत असताना र अधिक अ म्हणजेच र अधिक म अधिक आ म अधिक आ बरोबर मा अधिक ई. तर या ठिकाणी मूलध्वनी जी आहे 2 4 5 या ठिकाणी मूलध्वनींची संख्या आहे 5. स्वर जर विचारलं तर स्वरांची संख्या या ठिकाणी आहे 3 आणि व्यंजन आहेत 2 3 2 5. तर 3 अक्षरी शब्द जो आहे रमाई. तर रमाई या शब्दामध्ये 3 स्वर आहेत आणि व्यंजने 2 आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी मूलध्वनींची संख्या 5 आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दातील एकूण मूलध्वनी किती किंवा स्वर किती किंवा व्यंजन किती हे आपल्याला विचारलं जातं. हा प्रश्न अत्यंत सोपा आहे खूपच सोपा आहे याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. एक मार्ग या ठिकाणी आपल्याला सहजपणे एक किंवा दोन मार्ग या ठिकाणी आपल्याला सहजपणे मिळू शकतात. पुढचा शब्द घेतोय मी महाराष्ट्र. महाराष्ट्र महाराष्ट्र शब्द. तर महाराष्ट्र या शब्दाची वर्णरचना कशी आहे ती आपण बघू. तर बघा म अधिक अ म झालो तो ह अधिक आ हा झालं मग र अधिक आ रा झालं. आता हा स जो आहे हा ट्रला जोडलेला आहे
म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा अशा पद्धतीने लिहायचा आहे, मग ट अधिक र अधिक अ ट्र तर अ महाराष्ट्र, तर अशा पद्धतीने आपण याची फोड केलेली आहे, वर्णरचना अशा पद्धतीने याची केलेली आहे। तर ए दोन चार सहा आठ आणि दहा, तर याच्यातल्या मूलध्वनी आहेत दहा। स्वरांची संख्या जर पाहिली एक दोन तीन आणि त्याच्यानंतर चार, तर चार स्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। आणि व्यंजन जर झालं तर एक दोन तीन चार पाच सहा, सहा व्यंजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला शब्दांची फोड जी आहे तर ती शब्दांची फोड अशा पद्धतीने करता येईल, किंवा मग वर्णरचना कशी असते ती देखील आपल्याला काढता येईल। तर अत्यंत सोप्यातला सोपा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला असतो। तर मित्रांनो अजून आपण काही शब्द बघूया, जसं आता यामध्ये एक शब्द आपण बघू धृतराष्ट्र। तर धृतराष्ट्र मध्ये लक्षात ठेवायचं ध अधिक रु, या ठिकाणी ऋषूचा ऋषीचा रु येणार आहे, हे लक्षात घ्यायचं। ध अधिक रु म्हणजेच ध्रुव। त्याच्यानंतर आहे त अधिक अ, मग र अधिक आ, त्याच्यानंतर हा श तला जोडलेला आहे, अधिक ट अधिक र अधिक अ। तर अशा पद्धतीने या ठिकाणी धृतराष्ट्र या शब्दातील एकूण मूलध्वनी जर आपण पाहिलं दोन चार सहा आठ दहा, तर मूलध्वनी यामधले जे आहेत तर ते आहेत दहा। स्वरांची संख्या जर आपण पाहिली तर एक दोन तीन चार, तर या ठिकाणी स्वर चार आहेत आणि व्यंजने जे आहेत तर व्यंजनांची संख्या जी आहे तर ती आहे सहा। अशा पद्धतीने आपल्याला हा देखील शब्द जो आहे तो करता येईल। त्याच्यानंतर आपण बघू तेजेंद्र। तेजेंद्र या शब्दाची फोड जर आपल्याला करायचं असेल तर त अधिक ये अधिक ज अधिक ए अधिक न अधिक द अधिक र अधिक अ द्र तेजेंद्र। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं दोन चार सहा आठ मूलध्वनी, मूलध्वनीची संख्या जी आहे ती आहे आठ। स्वर जर आपण पाहिलं तर एक दोन तीन स्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि व्यंजन जे आहेत व्यंजने तर एक दोन तीन चार पाच, पाच व्यंजने या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात। तर अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द जे आहेत तर त्या वेगवेगळ्या शब्दांची फोड आपल्याला करून त्या ठिकाणी असणारी मूलध्वनी किती आहे हे आपल्याला पाहता येते। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो विषय आहे किंवा हा जो टॉपिक आहे तर हा तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल अशी आशा करतो, आणि तुमचा अभ्यास निरंतर तुम्ही सुरू ठेवा। आता पोलीस भरतीच्या जाहिराती किंवा SRPFच्या CRPFच्या ज्या आहेत तर त्या आता हळूहळू निघणं सुरू होत आहे, आणि त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तर तुम्ही जोमात करा, जोरात करा। आणि मराठी माझ्या चॅनलवरती मराठी व्याकरण विषयक व्हिडिओ जे आहेत तर खूप काही दिलेलं आहे, तर ते तुम्ही अवश्य बघा। मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक दुसऱ्यांना पुढे फॉरवर्ड करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।